मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्याचं काम हाती घेण्यात आलंय. मुंबईतला गोरेगाव चेकनाका ते मरोळ चेकनाक्यादरम्यान जवळपास 7.5 किलोमीटरच्या अंतरात तब्बल 47 कोटी रुपये खर्चून गेल्या 1.5 वर्षांपासून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे. पण हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं संपूर्ण आरे कॉलनीतल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्यांवर पडलेल्या या भेगांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे अंधेरी पूर्व विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरे कॉलनीतल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यात आली. निकृष्ट दर्जाचं काम करत असलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी मनसेकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर मनसेकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी सत्यम. आरे कॉलनी या ठिकाणी आपण उभे आहोत. मेट्रोच्या कामाच्या बाजूला मेट्रो कारशेड या ठिकाणी चालू आहे. त्याची उद्घाटन मोठमोठे नेते येऊन या ठिकाणी करतायत. परंतु रस्त्याची अवस्था बघा काय. 1.5 वर्ष मी तर म्हणतोय 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे. 5 महिन्यापूर्वीच्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. पुढे या रस्त्याचं काय होणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्पष्ट मत आहे की या ठेकेदाराला काळ्या सूचीत तुम्ही टाका. त्याच्यावरती FIR दाखल करा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.